बोलवाड ग्रामपंचायतच्या सरपंचाकडून मागासवर्गीय वस्तीमध्ये आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन कूपनलिका इंधन विहीर मारण्याच्या कामाला जाणीवपूर्वक उशीर होत असल्याच्या कारणाने ग्रामस्थांनी सरपंचाच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन केले आहे. या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की बोलवाड तालुका मिरज येथील ग्रामपंचायतकडून 15वा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कूपनलिका मारून त्यावर सोलर पंप बसवण्याचं काम मंजूर झालं होतं. त्यामुळे तसेच जिल्हा परिषद शाळा बोलवाड येथे नवीन कूपनलिका मंजूर झालेली असून त्या ठिकाणी सोलर पंप बसवणे व इतर ठिकाणी हापसा बसवणे आणि रिबोरिंग करणे या कामाचे जाहीर निविदा प्रसिद्ध करण्याकरिता टेंडर नोट्सवरती सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सही करून देखील सरपंचांनी टेंडर नोटीस प्रसिद्ध न करता आपल्या घरामध्ये ठेवून बसले होते. ही बाब टेंडर प्रसिद्ध झाली की नाही याची माहिती ग्रामस्थांनी विचारली असता सरपंचांनी मी टेंडर प्रसिद्ध केलेलं नाही, माझ्या मनात येईल त्यावेळेला मी ते करणार आहे असं बोलल्यानंतर गावातील महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांनी याचा जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धडक दिली. त्यानंतर सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलवल्यानंतर मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही असे उद्धट उत्तर दिल्याने ग्रामस्थांचा उद्रेक होऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर 2 तास ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी महिलांनी सरपंचाच्या खुर्चीला बाहेर आणून खुर्चीला जोडे मारो आंदोलन केले व आपला निषेध व्यक्त केला. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी टाळे ठोकलेले आहे. बिकट आहे, इतरत्र पाणी आणण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने जे बोर मारण्याची व्यवस्था करण्यात आली होती ती न केल्यामुळे आम्ही आज सर्वांनी इथं मोर्चा काढलेला आहे. आणि जर पाण्याची व्यवस्था झाली नसेल तर जो शासनाचा 15वा वित्त आयोगातून जो निधी मिळालेला आहे तो ग्रामपंचायतीनं सर्वस्वी शासनाला वापस करावा किंवा नसेल तर पाण्याची व्यवस्था करावी. आणि जर त्यांना ग्रामपंचायतला जर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जर समस्या सोडवण्यास वेळ नसेल तर ग्रामपंचायत बंद करावी आणि इथून पुढे ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्यात येणार आहे. बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने 15वा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो 15% मधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेअर करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीस प्राप्त झाले. त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेला त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकारणाने त्या ठिकाणी सुद्धा 15वा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणी सुद्धा बोर मंजूर आहे, त्याचं सुद्धा अंदाजपत्रक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे समाज मंदिराजवळील जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे. त्याचप्रमाणे बेगर वसाहतमध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे. त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे. या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणी टंचाई दूर झाली असती, सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला. पेपरला जाहिरात देण्याकरिता जाहीर टेंडर नोटीस निघाली, त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली, पण सरपंचांनी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली होती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेले आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षाचा सीझन चालू आहे. लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे. जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना 100% दिलासा मिळाला असता, पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर नोटीस स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे. आणि त्याचा जाब विचारण्याकरिता आज बोलवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या 2 तासापासून हे आंदोलन चालू आहे. पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही, मी येऊ शकत नाही, मी भेटू शकत नाही, मला त्यांना सोमवार वेळ आहे. जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या करता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोरवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नात्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल, गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल
तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बोलवाड़.